क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण दिवाळीसाठी होममेड उटणं कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. मी आवळ्याचे वाळलेली तुकडे घेतलेले आहेत. तुमच्याकडे आवळा पावडर असली तरी चालेल. तीळ घेतलेत एक वाटी. त्यांची आपण मिक्सरला पावडर करून घ्यायची, एकदम फाईन पावडर नाही करायची. एक वाटी डाळीचं पीठ घ्यायचं घरात आपल्याकडे जे असतं ते. आणि ही मी मुलतानी माती घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये आपण मार्केटमधून आणलेली उठण्याची दोन पाकिटं आहेत ती घातलेली आहेत. हे पाकिटं ऑप्शनल आहेत, ही नाही घातली तरी आपलं जे घरात आपण जे साहित्य वापरलेलं आहे तेवढ्या साहित्यामध्ये सुद्धा उठणं खूप छान तयार होतं. अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एकदा एकदा या मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे सर्व मिश्रण एकजीव होतं. आपण याच्यामध्ये एकदम छान पावडर तयार झालेली आहे. आपण याच्यामध्ये जी आवळा पावडर मुलतानी माती घातलेली आहे त्याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत. तिळामधलं जे ऑइल असतं त्याच्यामुळे स्किन खूप छान होते. आवळ्यामध्ये मुळे तर स्किन छान होतेच. अशा पद्धतीने आपली पावडर तयार झालेली आहे. ही पावडर आपण अशा पद्धतीने वर्षभर वापरू शकतो. आपण ह्याच्यामध्ये दुधामध्ये मिक्स करतो आहे. दुधामुळे आपल्या स्किनला आणि छान ग्लो येतो आणि स्किन ड्राय होत नाही. आता थंडीचे दिवस जवळ येत आहेत, दिवाळीला थंडी असते, अशा वेळेला जर आपण साबण लावला तर आपली रुक्ष होते स्किन. त्यासाठी ही अशा पद्धतीचं उठणं पूर्ण हिवाळ्यामध्ये जरी तुम्ही वापरला तरी पण चालतं. त्याच्यामध्ये आपण तीळ घातलेले आहे. तिळामध्ये ऑइल असतं, त्या ऑइलमुळं आपली स्किन खूप छान ग्लो होतो स्किनला आणि व्यवस्थित नरिशिंग होतं स्किनचं. घरामध्ये जे आपण उठणं बनवतो ह्याच्यामध्ये आपण भरपूर व्हेरिएशन करू शकतो. आपल्याला ज्या गोष्टी स्किनच्या निगडीत चांगल्या आहेत त्या सर्व वापरू शकतो. कोरफड वापरू शकतो. आता आपण ह्याच्यामध्ये गुलाब जल घालतो आहे. गुलाब जलमुळं सुद्धा स्किन खूप छान ग्लो होते. घरामधल्या आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या आपण कमी जास्ती प्रमाणामध्ये मिक्स करू शकतो आणि चांगल्या प्रतीचं उठणं आपण घरामध्ये बनवू शकतो. अशा पद्धतीचं आपलं दिवाळीसाठीचं उठणं रेडी झालेलं आहे. असं उठणं तुम्ही घरामध्ये नक्की करा. कारण आपण मार्केटमध्ये जे उठणं पाकिट आणतो त्या उघड्यामध्ये आपल्या स्किनला जेवढं पाहिजे तेवढं नरिशिंग होत नाही आणि त्या पावडरमध्ये तेवढं स्क्रबरिंग पण नसतं की आपली स्किनला ते व्यवस्थित लागेल. अशा पद्धतीने आपण तीळ डाळीचं पीठ घातलेलं असल्यामुळे स्किनला व्यवस्थित लागतं आहे. मी डेमो दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने लावायचं आहे. पावडर जर आपल्याकडे रेडी असेल तर सकाळी लवकर उठून आंघोळ करायची असतात, अशा वेळेला आपल्याकडे वेळ कमी असतो. त्यासाठी अशी पावडर जर तयार करून घेतली आणि सकाळी उठल्यानंतर दुधामध्ये मिक्स केली की आपलं उठणं वापरण्यासाठी रेडी. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.